मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, जर मुख्यमंत्र्यांनी 7 मेचा जीआर रद्द केला नाही तर काँग्रेसची भूमिका काय असणार? आज याच्यावर काही बोलता येणार नाही. मुख्यमंत्री महोदयांना सर्वात जेव्हा आम्ही भेटलेलो होतो त्यावेळेस सांगितलं की एकदा आपण बसून याच्यावरचं बोलू आणि नेमकं त्यांना काय ब्रीफ झालेलं आहे का नाही आणि वास्तुस्थिती काय हे सगळं आमोरसमोर भेटल्यानंतरच योग्य निर्णय घेऊ. नाही पण याच्यात मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रीफ झालंय का? कारण मागच्या आठवड्यामध्ये ज्या उपसमितीची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये काँग्रेसने मागणी केली होती की या जीआरला स्थगिती द्या, तात्पुरता जीआर मागे घ्या. मात्र अद्यापही तशी कुठल्याही कॅबिनेट उपसमितीची मीटिंग 24 मार्चच्या नंतर झालेली नाही. आणि मागच्या आठवड्यामध्ये जी बैठक झाली होती त्याला तुमचे मंत्री नितीन राऊत होते, वर्षा गायकवाड उपस्थित होत्या, उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार होते. आणि त्या अजून कुठली मीटिंग झाली नाही असं मला मंत्र्यांनी सांगितलं. नितीन राऊत यांची अधिकृत प्रेस नोट आली या प्रकरणी की नितीन राऊतांची प्रेस नोट आली आहे की या प्रकरणी आम्ही आक्रमक आहोत आणि हा जीआर मागे घ्या. बिलकुल आम्ही संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर जे काही प्रत्येक सामाजिक व्यवस्थेला जे काही अधिकार आहेत त्या अधिकार त्याला मिळाले पाहिजेत. पदोन्नतीतून आरक्षण हा जो विषय आहे अनेक राज्यांनी याचं एक वस्तुस्थिती धोरण तयार केलेलं आहे. मग ओबीसी असेल, इंटेलिजंटी असेल, शेड्यूल कास्ट असेल, आदिवासी असेल, सगळ्यांना याच्यामध्ये फायदा कसा मिळेल, जे मागास जे गरीब लोक आहेत त्यांनाही कसा फायदा मिळेल अशा पद्धतीचं अनेक राज्यांनी धोरण तयार केलेलं आहे. ते संविधानिक आधारावर केलेलं आहे. महाराष्ट्रातही काल आम्ही बोललो की महाराष्ट्रातही या पद्धतीचं एक पदोन्नतीतलं आरक्षणाचं धोरण राज्य सरकारने ठरवून घ्यावं जेणेकरून हा वाद पुढच्या काळात उपस्थित होणार नाही आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये आपसात एकमेकाबद्दलचं विरोध होणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आम्हाला कुठलाही विचारलं नाही, आमच्या मंत्री महोदयांनी आम्हाला तेच सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना वेळ मागितलेली आहे. पण हे चक्रीवादळ आणि या सगळ्या परिस्थिती पाहून आता थोडासा उशीर झालेला आहे. पण आम्हाला वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर या गोष्टीचं समाधान निघेल. नानाभाऊ, पण या सगळ्या संदर्भामध्ये स्वतः अजित पवार यांची भूमिका किंवा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे की हा जीआर रद्द करू नये. मी तुम्हाला सांगितलं की हा राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेचा किंवा काँग्रेसचा विषय नाही, हा संविधानिक अधिकाराचा विषय आहे. एकदा माननीय मुख्यमंत्री मोदींच्या सोबत ही बैठक या विषयावर झाली तर संबंधित सेक्रेटरी राहतील, सगळे कायदेतज्ञ राहतील, या सगळ्यांच्या समोर ही सगळी चर्चा होणार आणि त्या चर्चेच्या नंतर आपल्याला आम्ही तुम्हाला भूमिका आम्ही मांडू. पण अशी चर्चा आहे की या मुद्द्यावर काँग्रेस प्रचंड आक्रमक आणि पदोन्नतीतील आरक्षण जर कायम राहिलं नाही तर काँग्रेस वेगळा विचार करू शकतं, सरकारमधून बाहेर पडण्याची सुद्धा काँग्रेसची तयारी अशी चर्चा आहे. चर्चा काय मला माहिती नाही अजूनपर्यंत. पक्षप्रमुख म्हणून मला अजूनही चर्चेचा कुठलाही भाग मला माहिती नाही. पण मी तुम्हाला सांगितलं की शासन हे संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर चालावं ही भूमिका काँग्रेसची आहे आणि ती नेहमी राहणार. सत्ता हा काही काँग्रेस पक्षाचा कधी भाग राहिला नाही. देशाच्या संविधानाचं रक्षण करणं, जनतेच्या जीवितांचं रक्षण करणं आणि त्याला सन्मानानं जगता यावं ही भूमिका नेहमी काँग्रेसने केली आणि म्हणून देश सगळ्यांना सोबत घेऊन काँग्रेसने उभा केलेला आहे. आता काही लोक भिकतात आहेत देश. मी तुम्हाला वारंवार सांगतो की माननीय मुख्यमंत्री मोदींची वेळ आम्ही मागितलेली आहे या विषयावर. एक याच्यामध्ये जी चर्चा होणार काय असेल त्याच्यातलं काय कुठल्या आधारावर निर्णय घेतला, कारण की या विषयावरचे अनेक जी आर निघाले पण याचा मूळ जो आहे ना देवेंद्र फडणवीसांचं सरकारच आहे. 2017 पासून त्यांनी सगळे पेंडिंग ठेवलं, ओबीसीचं आरक्षण बंद केलं, त्यांच्या शिष्यवृत्त्या बंद केल्यात आणि हे सगळं ते तिथून आतापर्यंत चाललेलं आहे, रेंगाळलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अटर्नी जनरल कोण आहेत, काय त्याचे काय सगळ्या व्यवस्था आहे, काय ब्रीफ झालं असेल. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की एकदा याच्यावरची चर्चा झाल्यानंतरच या विषयावर चर्चा करता येईल. आज कारण की हे सगळं कायदेशीर बाब आहे, संविधानिक बाब आहे, हे सगळं आमोरसमोर चर्चा झाल्याशिवाय याच्यावर आपल्याला आज कुठले वक्तव्य करता येणार नाही. दोन प्रश्न आहेत. एक तर काँग्रेसला विचारात न घेता 7 मेचा जीआर काढला गेला,
त्याच्यानंतर काँग्रेसने मागणी केली हा जी आर स्थगित करावा, ती मागणी पूर्ण होत नाहीये, काँग्रेसला विचारात घेतलं जात नाही, महत्व दिलं जात नाही, असं साधारणतः चिंता. मी तुम्हाला सांगितलं माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ देण्याचं मान्य केलेलं होतं, पण त्याच्यानंतर जे वादळ राज्यात आलं तेही महत्त्वाचं आहे. त्याच्यावरही सगळं आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री सगळेजण त्याच्यामध्ये कामाला लागले, कारण की पहिले ती मदत करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे आता ते त्याच्या मदतीचंही काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे आता आमचा तो आग्रह आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ देऊन या विषयाचं निराकरण करावं, ही भूमिका आमची आहे. पदोन्नती संदर्भातल्या या मुद्द्यावरती महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षामध्ये मतभेद आहेत. मतभेद आज मी तुम्हाला मी तेच मगापासून सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांकडे जिथपर्यंत ही बैठक होत नाही तिथपर्यंत या विषयाचं निराकरण होत नाही, तिथपर्यंत आज काही आपल्याला त्याच्यावरच बोलता येत नाही. जो कोरोनाची परिस्थिती आहे, नारायण राणे सारखी भाजपचे नेते म्हणतात की कोरोनाची परिस्थिती हाताळताना वेगवेगळे टेंडर काढले आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, पैसे व्हेंटिलेटरचं ते राणे साहेब आता खासदार आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारने जे व्हेंटिलेटर दिली आहे देशामध्ये त्याच्याबद्दल बोलत असतील, राज्याबद्दल नाही. नाना, मराठा आरक्षण को लेकर पहले से ही राज्य सरकार कहीं ना कहीं एक बैकफुट पर है. दूसरा, अब इस तरीके से जो पदोन्नति में आरक्षण को लेकर के भी जो इशू शुरू हुआ है उसको कैसे देख रहा है? देखो, जो हमारे कांग्रेस की भूमिका स्पष्ट है कि संविधानिक व्यवस्था का रक्षण किया जाए. संविधानिक व्यवस्था में जिस जिस समाज को जो जो अधिकार दिए उसको वो मिलने चाहिए, ये भूमिका कांग्रेस की पहले से है, आज भी है. और जो 7 मई का जीआर निकाला गया है उसके बारे में कांग्रेस ने आक्षेप लिया है. माननीय मुख्यमंत्री महोदय जी को इसके लिए समय मांगा गया है. बीच में ये चक्रीवादल के वजह से वो समय टल गया था, लेकिन अब माननीय मुख्यमंत्री जी महोदय समय देंगे और हमें लगता है कि अगर सब इसमें चर्चा हो गई एक बार तो उसमें का रास्ता बनेगा और कोई मतभेद हमारे महाविकास आघाड़ी में नहीं है. नाना, जो 7 मई के जीआर की बात है तो क्या कांग्रेस के लिए जो उसकी आइडियोलॉजी है वो इम्पोर्टेंट है या फिर सत्ता? क्योंकि लगातार आपके मंत्रियों की आपकी लगातार अलग से बैठक चल रही है इन सारी चीजों को. कल हमने राज्य के ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, एंटी वेजेंटी के 500 संगठनों से मैंने खुद बात किया और उनकी भावनाओं को समझा, कानूनन हमने चर्चा की. और इसलिए, और ये कांग्रेस की बात है तो कांग्रेस संविधान के संविधान ये सबसे बड़ा कांग्रेस के लिए महत्वपूर्ण है. संविधान के ऊपर कोई नहीं है, ये कांग्रेस हमेशा समझते आई है. अभी केंद्र में बैठी हुई सत्ता सत्ता जो है वो तो संविधान से भी आगे निकल गई है, वो उनका इशू है, लेकिन कांग्रेस ने हमेशा संविधान को सम्मान किया है और हमेशा करते रहेगा. महाराष्ट्र में जिस तरीके से आरक्षण को लेकर दो नहीं फिर धनगर हो गए या फिर दूसरे हो गए, जिस तरीके से हाल के समय में आरक्षण का एक पूरा एक क्राइसिस पैदा हुआ है, उसको कांग्रेस कैसे देख रही है और क्या सरकार उसको सही से हैंडल नहीं कर रही? आपने देखा होगा कि फडणवीस की सरकार जो गए 5 साल इस महाराष्ट्र में थी, वही सरकार की जो आग लगाई हुई है वो अभी भी चल रही है, क्योंकि बीजेपी का जो मेन मकसद है कि डेवलपमेंट नहीं, लोगों में आपस में लड़ा दो और सत्ता को जितना भोगना है उतना भोगने का काम बीजेपी केंद्र में बैठी हुई सरकार जो आज है वो भी हम देख रहे हैं, और राज्य में फडणवीस की सरकार है वो भी, उनने तो ओबीसी के आरक्षण और उनकी शिक्षावृत्ति भी बंद कर दी थी, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब के पदोन्नति का आरक्षण वो भी बंद कर दिया 2017 से. और वो धनगर का इशू हो, मराठा का इशू हो, जिस तरह मराठा का कानून आरक्षण देने का कानून राज्य के विधानसभा में नहीं बनाने का अधिकार राज्य सरकार को नहीं था, तो भी फडणवीस ने संविधानिक जो सुधार आदरणीय मोदी सरकार ने 102वीं घटना दुरुस्ती करके लाई थी, तो भी फडणवीस सरकार ने उसके आगे जाकर राज्य में कानून बनाया. तो लोगों को गुमराह करना यही बीजेपी का हमेशा स्टाइल रहा है. और आज महाराष्ट्र आप जो सामाजिक जो आपस में लोगों में वैरत्व बना हुआ है उसका मेन कारण है वो बीजेपी है, फडणवीस सरकार है और केंद्र की मोदी सरकार. ओबीसी में अगर मराठाओं को आरक्षण देने की बात सामने आती है जिस तरीके से बाहर चर्चा चल रही है तो आपका स्टैंड क्या होगा? देखो, कांग्रेस ने ही ये भूमिका ली थी, राणे समिति भी कांग्रेस ने ही बनाई थी,
कांग्रेस की भूमिका मराठा में जो गरीब लोग है उनको मुख्य प्रभाव में लाने की भूमिका है, क्योंकि कांग्रेस हमेशा शोषित पीड़ित लोगों के लिए उनको लोगों के मुख्य प्रभाव में लाने के लिए हमेशा लड़ती रही है। आज तक देश में वही काम कांग्रेस ने किया है, और इसलिए राणे समिति भी जो बनाई गई थी वो कांग्रेस के सरकार में बनाई गई थी, और इसलिए मराठा समाज के बारे में भी जो गरीब लोग हैं उनको मदद मिलना चाहिए। परसों भी हमने सरकार को निवेदन दिया है कि अन्ना साहब पाटिल महामंडल हो या हॉस्टल हो, सारथी हो, ये सभी व्यवस्था में आर्थिक तरतूत कर मराठा समाज के गरीब लड़के और लड़कियों को मदद की जाए जिसे वो मुख्य प्रभाव में आए, ये भूमिका कांग्रेस की है। इसलिए कुछ आरएसएस और बीजेपी के मिले हुए कुछ संगठन इधर मराठा समाज में भी घुस गए, वो आरोप लगाते कि कांग्रेस ये जातिवादी पार्टी है। जातिवादी पार्टी कौन है तो सब लोग देख ही रहे, लेकिन इस तरह का आरोप लगाना ये गलत है। संविधानिक व्यवस्था का रक्षण करना ये कांग्रेस की जवाबदारी है, वो जवाबदारी पूरी तरह से कांग्रेस हमेशा करते रहेंगे। मराठाओं को अलग आरक्षण मिले या ओबीसी में, अगर जब तक सेंटर नहीं दे रहा है ओबीसी में अगर टेक्निकल तौर पर दिया जाए, इसमें अगर दो चीजें जो कि बाहर ये इस तरीके से चर्चा चल रही है, इसको कैसे देखें? हमने कहा ना कि केंद्र सरकार जब तक नहीं देगी तो राज्य सरकार ने ये जो सुविधाएं है ये हमेशा चलती रहे, ये हमारी भूमिका है कांग्रेस की। इसलिए अब तो आरक्षण का जो मामला है केंद्र सरकार का है, आपने देखा होगा कि केंद्र की ओबीसी जो ओबीसी समाज की एक स्टैंडिंग कमेटी पार्लियामेंट की है, गणेश सिंह नाम के सांसद, एक सीनियर सांसद उसके अध्यक्ष है, उनने भी एक रिपोर्ट अभी पेश किया है, हाल ही वो पेश हुआ है, और उसमें भी उन्हें केंद्र सरकार को उन्हीं के पार्टी के सांसद ने उनको समझाया है। पर मोदी सरकार अहंकार में है, वो क्या करती क्या पता देश का। आज किसानों का एक आंदोलन चल रहा है जिसमें 26 मई का, उसको कैसे देख रहे हैं? कांग्रेस का पूरा सपोर्ट है, क्योंकि किसान ये हमारे देश का अन्नदाता है। अन्नदाता की तबाही करने का जो तीन काले कानून केंद्र सरकार ने मोदी सरकार ने लाई है उसके विरोध में कांग्रेस ने हमेशा पार्लियामेंट में भी कांग्रेस ने लड़ी है, सड़क पर भी लड़ने की भूमिका कांग्रेस की है, और हमारा किसान संगठन के आंदोलन को सपोर्ट है। आज जी काही स्थिती असेल कोरोनाची, 14 जिल्हे, परवा मंत्री महोदय सांगत होते की 14 जिल्ह्यामध्ये अजूनही रेड अलर्ट आहे, आखरी कोरोना हा राज्यातून संपवावा याचा प्रयत्न राज्य सरकार प्रामाणिकपणे करते आहे, पण गर्दी आणि या सगळ्या ठिकाणी समजा त्याचा पुन्हा प्रादुर्भाव होऊ शकतो, तिसरी स्टेंग पुन्हा येण्याचं अलर्ट आपल्याला आलेला आहे, अशा वेळेस राज्य सरकारने प्रॉपर नियमावली बनवून, कारण की एक गोष्ट आहे की आजाराची भीती वेगळी आहे पण आता उपाशी मरण्याची पण भीती सुरू झालेली आहे, रोजगार संपलेले आहेत, आणि म्हणून राज्य सरकारने नियमावली तरकत असताना मग नावी असेल जे 12 बलुतेदार महाराष्ट्रातले आहेत त्या सगळ्यांचे रोजगार जाऊ नये, आणि त्याला कशी नियमावली ठरवता आली पाहिजे ती सगळी नियमावली ठरवून सगळ्यांचे रोजगार कायम ठेवून या कोरोनापासून कसा बचाव करता येईल याचं सगळी नियमावली सरकारने करावी ही भूमिका कांग्रेसची आहे।